हे नमस्कार, मी पॅशन प्रेरणा राज ठाकरे. आजचा माझा विषय आहे की 12वीनंतर विद्यार्थ्यांनी करिअर कशा पद्धतीने निवडावे. बऱ्याच पालकांच्या हे रिक्वेस्ट होत्या, बऱ्याच पालकांचे मेसेज होते की 12वीची जी परीक्षा आता संपत आलेली आहे आणि आम्हाला नेमकं कळत नाही आहे की आम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने करिअर द्यावं किंवा त्यांनी कशा पद्धतीने करिअर सिलेक्ट करायला पाहिजे. आमची बरेचशी जी मुलं आहेत ते कन्फ्यूज आहेत, असे बरेचसे प्रश्न त्यांचे मला आले होते. सो त्याच माध्यमातून आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, ज्याच्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत की 12वीच्या नंतर आपण करिअर कसं निवडावं. यस मित्रांनो, सो आज मी तुम्हाला ना दोन गोष्टी सांगणार आहे करिअर निवडताना. एक तर म्हणजेच की काय, की पालकांनी करिअर निवडताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, ओके. आणि सेकंड की बाबा करिअर निवडताना आपण कोणत्या तीन गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. ह्या दोन गोष्टी आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. मी गेल्या 13 वर्षापासून एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करत आहे आणि आत्तापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे, एज्युकेट केलेलं आहे, एम्पावर केलेलं आहे. आणि आज माझे बरेचसे जे स्टुडंट आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात, आय एम व्हेरी हॅपी की आज त्यांनी जे पाहिलेले जे स्वप्न आहेत ती स्वप्न त्यांनी पूर्ण केलेली आहेत. तर पहिलं आपण नेमकं समजून घेऊयात की आज आपण डिस्कस करतो आहे की 12वीनंतर करिअर कसं निवडावं, राईट. पण इकडे दोन गोष्टी आहेत, एक तर 12वी आणि सेकंड म्हणजे करिअर. सो करिअर जर मी तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या पद्धतीने करिअरचे डेफिनेशन वेगळे असेल, माझ्या पद्धतीने करिअरचे डेफिनेशन वेगळे असेल आणि समाजामध्ये इतर बरेच जे लोक आहेत त्यांची करिअरच्या बद्दल डेफिनेशन वेगळे असते, राईट. तो करिअर म्हणजेच की इट्स नॉट अ शॉर्ट टर्म जर्नी, इट्स अ लॉंग टर्म जर्नी, राईट. म्हणजे की करिअर एका दिवसात होत नाही, 2 दिवसात होत नाही, तो हा एक मोठा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये आपल्याला खूप सारे एफर्ट्स टाकावे लागतात. तर मी नेमकं करिअरचं डेफिनेशन तुम्हाला काय सांगू शकतो किंवा तुम्ही करिअर निवडताना नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे किंवा नेमकं तुम्ही करिअर कशा पद्धतीने सिलेक्ट करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण आज बोलूयात, राईट. म्हणजेच की काय करिअर म्हणजे नेमकं काय, की एखाद्या क्षेत्रात असलेली तुम्हाला आवड, म्हणजे अशी कोणती फील्ड आहे किंवा असं कोणती क्षेत्र आहे किंवा अशी तुमची नेमकी आवड काय, राईट. तुम्हाला नेमकं काय आवडतं ती आवड पहिली आयडेंटिफाय करा, ती सिलेक्ट करा. ती आवड तुम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला अनुसरून लागणारं एज्युकेशन, राईट. मग ते एज्युकेशन काय काय लागतं किंवा ते एज्युकेशन कुठे मिळतं हे तुम्ही सिलेक्ट करा. एकदा तुम्ही एज्युकेशन सिलेक्ट केलं त्यामध्ये तुम्हाला काय टाकावं लागतात, एफर्ट टाकावं लागतात, तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. म्हणजे की 2 वर्ष 3 वर्ष किंवा 4 वर्ष किंवा 5 वर्ष ते एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागतात. आणि एफर्ट टाकल्यानंतर जे तुम्ही ड्रीम्स पाहतायत की त्या फील्डमध्ये मी समथिंग काहीतरी झालेलो असेल, मी समथिंग काहीतरी बनलेलो असेल किंवा वॉट एवर, तर असे जे काही तुमचे दुर्गामी स्वप्न जे असतील ते दुर्गामी स्वप्न ज्यावेळेस आपण पूर्ण करतो, अचीव करतो, राईट. सो त्या फील्डमध्ये, त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जेव्हा आपण एक्सपर्ट बनतो ना, एक्सपर्ट, तेव्हा मी बोलू शकतो तुमचं करिअर झालेलं आहे, राईट. म्हणजेच की काय, आत्तापर्यंत जेवढे लोक तुम्ही पाहता तुमच्या आजूबाजूला जे दे आर अ प्रोफेशनल, आपण त्यांना एक्सपर्ट बोलतो. म्हणजेच की काय, एक्सपर्ट आहे म्हणजे त्यांचं करिअर झालेलं आहे. पण जे एक्सपर्ट नाही आहे त्यांचं आपण बोलू शकतो का करिअर झालेलं आहे, नाही. सो एक्सपर्ट बनण्यासाठी 4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक तर म्हणजे तुमची आवड, राईट. सेकंड तुमचं एज्युकेशन, थर्ड वन तुम्ही त्या क्षेत्रात केलेली मेहनत, आणि चौथी गोष्ट म्हणजे की काहीतरी साध्य केलं आहे तुम्ही, काहीतरी अचीव केलं आहे, म्हणजे तुमचे गोल्स. ह्या 4 गोष्टी ज्यावेळेस कम्प्लीट होतात आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट बनतात त्यावेळेस तुम्ही बोलू शकता की तुमचं करिअर झालेलं आहे मित्रांनो. तर असं तुम्ही शोधा की बाबा तुमचं करिअर बनण्यासाठी ह्या 4 गोष्टी कोणत्या आहेत, आणि त्या तुम्हाला जर आयडेंटिफाय करायच्या असतील किंवा त्या शोधायच्या असतील तर तुम्ही शांतपणे बसून तुम्ही डिस्कस करा, त्याच्याबद्दल बोला, राईट. म्हणजे इथे पालकाने नेमकं काय करायला पाहिजे किंवा पालकाने कोणती काळजी घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण आज बोलूयात. म्हणजेच की काय, की आज बरेचसे जे विद्यार्थी आहेत ना ते एक्सप्रेशन लेवलला असतात. बरेचसे जे विद्यार्थी असतात ना ते एक्सप्रेशन लेवलला म्हणजेच की काय, जर मी CA झालो तर मला एवढी सॅलरी मिळणार, जर मी इंजिनियर झालो तर मला एवढी सॅलरी मिळणार, जर मी डॉक्टर झालो तर मला एवढी इन्कम मिळणार, जर मी अकाउंटंट झालो तर मला एवढी सॅलरी मिळणार, किंवा मी ज्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम करणार आहे तिकडे काही टेन्शनच नसतं, सॅलरी येते, काही प्रॉब्लेम नसतात, बसून काम करायचं असतं, काही कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नसतं. तर असे बरेच वेळा ना काय होतं विद्यार्थी हे एक्सप्रेशन लेवलला असतात. तर मी तिथे बऱ्याच वेळा पालकांना सांगतो की ज्यावेळेस मुलं एक्सप्रेशन लेवलला असतात त्यावेळेस पालकाने त्यांच्या एक पाऊल पुढे म्हणजेच की काय, इन्फॉर्मेशन लेवलला असायला पाहिजे. म्हणजेच की काय, जर समजा तुमचा विद्यार्थी बोलतो की मला CA करायचं आहे आणि CAमध्ये मला एवढे इन्कम मिळणार आहे, पप्पा असं असणार आहे, हे असणार आहे, ते असणार आहे, असे बरेच वेळा आपण ऐकतो.
सो त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्यांच्याशी आर्ग्युमेंट नाही करायची. तुम्ही काय करायचं, सरळ की त्या फील्डला अनुसरून, म्हणजे सी एला अनुसरून कोणत्या गोष्टी लागतात, कोणती एक्झाम द्यावी लागते, किती पैसे खर्च करावे लागतात, मग टेस्ट कशा असतात, मग तिकडे नेमकं कोणकोणतं एज्युकेशन घ्यावं लागतं, मग ते एज्युकेशन कुठे मिळतं, मग साधारणतः पिरियड किती जातो, मग साधारणतः खर्च किती करावा लागतो, मग वेटिंग पिरियड किती आहे, चान्सेस किती आहे करिअरचे, कॉम्पिटिशन किती आहे, अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ना, बऱ्याच गोष्टी त्या फील्डला अनुसरून ना तुम्ही काढायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस तुम्ही ते काढाल ना त्या इन्फॉर्मेशन, आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलासोबत बसा आणि त्याला विचारा की नेमकं आता तुला 12वीनंतर काय करायचं आहे. सो तो सांगेल तुम्हाला की सी ए करायचं आहे, मग त्याला तुम्ही विचारा, मग जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन काढलेले किंवा जे काही तुम्ही रिसर्च केलेलं आहे ना ते तुम्ही त्याच्यासोबत डिस्कस करा. अच्छा मग कसं करणार, अच्छा मग हे असं असतं, मग ते तू कसं करणार, मग अच्छा मग हे असं होतं, एक्झाम्स द्यावी लागते, मग ते तू कसं करणार, मग त्याचं प्रिपरेशन वगैरे लागतं, अच्छा त्याला पैसा किती लागतो, मग पैसा एवढा लागतो, तर मग ते कसं करणार. तर ज्यावेळेस तुम्ही असं काहीतरी इन्फॉर्मेशन त्याच्यासमोर ठेवता ना, त्याच्यासमोर, त्यावेळेस त्याला वाटतं अरे हां ह्याच्याबद्दल तर मी विचार केलाच नाही. सो पप्पा तुम्ही जे बोलताय, मम्मी तुम्ही जे बोलताय ते परफेक्ट आहे, तर तुम्ही मला सांगा मी काय करायला पाहिजे. म्हणजे कळायला मी तुम्हाला काय सांगतो, कुठली टेक्निक सांगतोय, की ज्यावेळेस मुलं एक्सप्रेशन लेवलला असतात ना त्यावेळेस पालकांनी इन्फॉर्मेशन लेवलला असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की पालक ना त्या इन्फॉर्मेशन लेवलच नसतात, आणि मग काय होतात, मग ते त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न करतात, आणि काहीतरी कोणीतरी सांगितलेलं असतं त्यांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतात. थोपवू नका, आर्ग्युमेंट करू नका, जस्ट त्याच्यातले इन्फॉर्मेशन काढा आणि ते इन्फॉर्मेशन घेऊन त्यांच्यासोबत डिस्कस करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमची मुलं नक्कीच तुमचं ऐकतील. सेकंड आपण पाहणार आहोत की नेमकं मग करिअर निवडताना किंवा एखादं क्षेत्र निवडताना आपण कोणत्या 3 गोष्टी पाहिल्या पाहिजेत. यस मित्रांनो, पहिली गोष्ट आपण काय करायला पाहिजे की आपण तर पहिली आपल्या विद्यार्थ्याची, किंवा जर विद्यार्थी हा माझा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही तुमची आवड पहिली आयडेंटिफाय करा की नेमकं तुमची आवड काय, राईट. मग त्या आवडला अनुसरून ना तुम्ही हे चेक करा की तुमचं आयक्यू लेवल, तुमचा आयक्यू लेवल त्या आवडसोबत मॅच होतो आहे का. आणि थर्ड वन की बाबा, एक तुम्ही आवड सिलेक्ट केली, सेकंड तुमचं आयक्यू बघितलं, आयक्यू म्हणजे काय, तुमचं इंटेलिजन्स, तुमचं इंटेलिजन्स तुम्ही चेक करू शकता की त्या आवडला अनुसरून माझ्यामध्ये ते इंटेलिजन्स आहे का, किंवा मी तेवढं कॅपेबल आहे का, हे तुम्ही चेक करा. आणि थर्ड वन इज अ फायनान्शियल स्टेटस, राईट. म्हणजेच फायनान्शियल स्टेटस हे खूप महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल आपण घेऊयात की समजा तुम्ही म्हणताय की मला सी ए बनायचं आहे, राईट. तुम्ही सी ए आयडेंटिफाय केलं, त्याच्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत तुम्हाला काय बघायला सांगितलं मी, आय क्यू, म्हणजेच की इंटेलिजन्स. म्हणजे त्या सी एला अनुसरून ते इंटेलिजन्स तुमच्यामध्ये आहे का, ते इंटेलिजन्स तुमच्यामध्ये तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आता मग सी एसाठी आवड आणि इंटेलिजन्स तुमच्यात आहे पण तुमची फायनान्शियल स्टेटसच नाही आहे. म्हणजेच की काय, की सी ए बनण्यासाठी जो खर्च तुम्हाला लागणार आहे, मग तो 10 लाख, 15 लाख, 20 लाख, व्हॉटेवर जो काय खर्च आहे, ती कॅपॅसिटी तुमची आहे का, ती कॅपॅसिटी तुमची आहे का, हे तुम्ही आयडेंटिफाय करा. जर ती नसेल तर मला तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही सांगा, मग ते ड्रीम्स तुम्ही तुमच्या डोक्यात आहेत किंवा ते गोल्स तुमच्या डोक्यात आहे, मग ते पूर्ण होतील का, नाही. सो मग तुमचे गोल्स जे आहेत त्यासाठी ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग इकडे मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा, मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही गोल्स सोडून द्या. मग असं काय करता येईल आपल्याला की जेणेकरून आपला फायनान्शियल जो प्रॉब्लेम्स आहे तो प्रॉब्लेम्स पण सॉर्ट आउट झाला पाहिजे आणि आपले गोल्स पण कम्प्लीट झाले पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा मी एक्झाम्पल मी बऱ्याचशा लोकांना मी सांगतो की त्याच्यासाठी बॅकअप प्लॅन तुमचा असला पाहिजे. म्हणजेच की काय, की बाबा ठीक आहे सी ए नाही आहे तर मी काय करेल, त्याला अनुसरून अजून दुसरं काही एज्युकेशन आहे का जे मला त्यालाच इक्विलंट आहे, तर असं इक्विलंट मी एज्युकेशन मी पाहू शकतो आणि ते त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये मी एक्सपर्ट झाल्यानंतर तर मी पुन्हासुद्धा मी एकदा ट्राय करू शकतो किंवा पुन्हा मी त्या फील्डमध्ये मी जाऊ शकतो, राईट. सो तुम्ही हे निवडताना सिलेक्ट बघा की तुमची आवड, तुमचा आय क्यू आणि तुमची फायनान्शियल स्टेटस हे तिन्ही मॅच करते का. जर ह्या 3 गोष्टी जर तुमच्या मॅच होत असतील तर मी सांगतो आहे की तुम्ही जे निवडलेलं करिअर आहे इट्स अ बेस्ट, राईट. आणि जर तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील किंवा कन्फ्युजन असेल की बाबा नेमकं कोणत्या फील्डमध्ये करिअर करायला पाहिजे, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा ब्रेन मॅन्युअल टेस्ट करून घ्या. येस मित्रांनो, मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगतो की ब्रेन मॅन्युअल टेस्ट करून घ्या. म्हणजे ब्रेन मॅन्युअल टेस्ट म्हणजेच की काय, ही जी टेस्ट होते ही तुमच्या फिंगरप्रिंटच्या माध्यमातून होते. आणि हे फिंगरप्रिंट जे आहेत ना ते आपले आपण ज्यावेळेस आईच्या गर्भाशयामध्ये असतो त्यावेळेस डेव्हलप होतात. म्हणजे की काय,
त्यावेळेस 13 आठवड्यापासून ते 21 आठवड्यामध्ये फक्त दोनच गोष्टी डेव्हलप होतात, ते म्हणजेच की काय, एक तर तुमचा ब्रेन आणि सेकंड तुमचे फिंगरप्रिंट्स, आणि दे आर युनिक, राईट? सो त्याच्यातून तुमचं टॅलेंट तुम्हाला कळतं, तुमचं स्ट्रेंथ तुम्हाला कळतं, तुमचं आय क्यू लेवल तुम्हाला कळतं, तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला कळते, नेमकं तुमच्यामध्ये काय इंटेलिजन्स आहे ते तुम्हाला कळतं, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात ते तुम्हाला कळतं, आणि त्यासोबतच की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये करिअर करू शकता, ऐकून घ्या, फील्डमध्ये करू शकता, मग कॉमर्स असेल, सायन्स असेल, आर्ट्स असेल, मग आर्ट्समध्ये किंवा कॉमर्समध्ये त्याच्यातून कोणत्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करू शकता, ह्याची क्लिअरिटी तुम्हाला 100% ॲक्युरेसी तुम्हाला त्या रिपोर्ट्समध्ये मिळेल. तर ती ब्रेन मॅन्युअल टेस्ट तुम्ही करून घ्या, आणि त्या टेस्ट केल्यानंतर मी तुम्हाला श्योरिटी देतो की तुम्ही नक्कीच तुम्ही जे ठरवलेले जे करिअर असेल, जे ते रिपोर्टमध्ये आलेलं असेल, ते तुम्ही साध्य करू शकता. जर अजून काही क्वेरीज असतील किंवा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला तुम्ही शेअर करा, त्याच्यावरती आम्ही नक्कीच तुम्हाला उत्तर देऊ. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.